शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर खुली करण्यात यावी अशी मागणी होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर मंदिर खुली करण्यात येतील, परंतु गर्दीवर नियंत्रण राहील याची जबाबदारी मंदिर आणि त्यांच्या ट्रस्टींवर राहणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरं खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आल्याची माहिती यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर स्थानिक पातळीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर आणि परिसरातील सर्व धर्मीय मंदिराचे पुजारी आणि ट्रस्टींची बैठक हुतात्मा स्मृती मंदिर येथे बोलावण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती सर्व धार्मिक स्थळावर नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग याचा वापर करावा, तसेच मंदिरात फक्त निरोगी व्यक्तींनाच प्रवेश द्यावा. मंदिर परिसरात कोरोना संदर्भात घोषवाक्य आणि बॅनर लावण्यात यावेत. बाहेरील दुकानांमध्ये गर्दी होणार नाही याची देखील काळजी घेण्यात यावी. दर्शन रांगेची व्यवस्था करावी, तसेच दर्शन रांगेत प्रवेश करताना आणि बाहेर जाण्यासाठी मार्ग वेगवेगळे असावेत आणि मंदिर परिसर वेळोवेळी सॅनिटायझर करावा आणि स्वच्छता राखावी अशा सूचना देखील या प्रसंगी देण्यात आल्या. शहरातील सर्वधर्मीय मंदिर आणि मंदिरांच्या ठिकाणी शासनानं घालून दिलेल्या प्रत्येक निर्बंधांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होणार नाही याकरिता गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मंदिर समिती, पुजारी आणि ट्रस्ट यांची असेल, तसे निर्देश संबंधितांना दिल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळ खुली करण्यासंबंधी जी मुभा दिलेली आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील धार्मिक स्थळ खुली करण्यासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय उपाययोजना राबवावी लागतील, काय खबरदारी घ्यावी लागेल यासाठी शहरातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे, त्यांचे विश्वस्त यांच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी बैठक बोलवण्यात आलेली होती. बैठकीमध्ये आम्ही सर्व प्रतिनिधींना शासनाच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत, ज्या सूचना केलेल्या आहेत, त्या सर्व सूचना त्यांना सांगितल्या आणि या बाबतीमध्ये त्यांच्या काय मतं आहेत, त्यांच्या काय सूचना आहेत या देखील आम्ही जाणून घेतल्या आणि या सर्व सूचनांची आम्ही नोंद घेतलेली आहे. आणि या बाबतीमध्ये माननीय आयुक्त महानगरपालिका आणि पोलीस विभागाशी, माननीय पोलीस आयुक्त यांच्याशी देखील चर्चा करू आणि त्यातील ज्या सूचना आपल्याला या सर्व निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर स्वीकारता येतील त्या सर्व स्वीकारून एक सर्वसमावेशक असे निर्देश आम्ही जारी करू. सर, सर्व धार्मिक स्थळांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय आहे का, कसं ऑफलाईन दर्शन घेता येईल भाविकांना मंदिरे खुली झाल्यानंतर? ऑनलाईन दर्शनासाठीच आमचे प्रयत्न आहेत, परंतु ते कशा प्रयत्न वर्कआउट करता येईल, त्याची मर्यादा प्रत्येक मंदिरांसाठी किती राहील, त्याला येणारे भाविक किती असतील याचा सर्व विचार करून ते आपल्याला ठरवावं लागेल. तर त्या अनुषंगाने विचार करून ते डिसाईड करतात. ऑनलाईन ठरवण्यात येईल. देवस्थानमध्ये किती लोक असावं अशी काय मर्यादा आहे का? पण तेच मी आता सांगितल्याप्रमाणे त्या त्या जे देवस्थान आहे त्याची त्या ठिकाणी येणारी लोकांची संख्या किती आहे हे विचार घेऊन आपल्याला ती संख्या निश्चित करावी लागेल. काही मंदिरात कमी येतात, काही मंदिरात जास्त येतात, आपल्याला माहिती. तर त्यासाठी आपल्याला ठरवावं लागेल. केवळ मंदिर मार्गच नाही तर संपूर्ण सोलापूर शहरात खड्ड्याचं भरपूर प्रमाण वाढलेलं आहे, त्या बाबतीत महापालिका गांभीर्यानं घेणार आहे का? आणि मुख्य करून जो मधला मारुती ते रूपभावानी मंदिर आहे तो एक साईडचा रस्ता पूर्ण खराब झाला आहे, एक साईडनेच वाहतूक चालू आहे तुळजापूर. बरोबर आहे, रूपभावानी मंदिराकडे जाणाऱ्याच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये तो मोटरेबल चालण्यासाठी व्यवस्थित करण्यासाठी ऑलरेडी सूचना दिलेली आहे आणि या 2-3 दिवसामध्ये 7 तारखेच्या आधी त्याला व्यवस्थित करण्यात येईल.